तर नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं द फॅमिली ट्रूच्या डेली ब्लॉगमध्ये। तर मी दिसते का तुम्हाला, तर मी आज सकाळी खूप लवकर उठलेले आहे। कारण हे तसंच आहे, कारण सकाळची शाळा आहे मुलांची, त्यामुळं प्रत्येकाची गडबड चाललेलीच असणार आहे। तर आज असं आहे की आपल्याला जायचं ज्ञानेश्वरीच्या शाळेत, ज्ञानेश्वरीचं गॅदरिंग आहे सोमवारी। खरं खूप असे इश्यू आहेत गाण्याबद्दल। तुम्ही पहिला डान्स बघितलाच असणार आहे की देवीचा जागर होता। खरं ते गाणं चालत नाही, काही शाळेचे रूल्स असतात त्याच्यामध्ये, ते गाणे काही बसत नाही। त्यामुळे आता नवीन गाणं बसवायचं आहे आणि आपल्याला फक्त एकच दिवस आहे गाणं बसवायला, त्यामुळे मॅडमना मदत करायला जायचं आहे आपल्याला। त्यामुळे लवकर उठले, आता लवकर उठले तर आधी खाली जाणार आहे, पहिल्यांदाच स्वयंपाक वगैरे सगळं पटपट आवरणार आहे आणि 8 ते 8:15 आपल्याला जायचं आहे। त्यामुळे चला जाऊया। आता सगळे कसे आहात तुम्ही? मस्त असणार ना? तर तुम्हाला दाखवतो आमची सकाळ, सूर्य तिथून उगवायला लागले। तुम्हाला बघा किती छान आमच्या इथलं वातावरण आहे। आणि आता सूर्याचं आगमन थोड्याच नाही, अजून बराच वेळ आहे तसा। खरं बघा काय व्ह्यूज आहे आमच्या इथला। थंडी थोडीशी आहे आणि आमच्या इथे पाठीमागं सगळं रान आहे, त्यामुळे शेती असल्यामुळं भरपूर थंडी वास आहे। तिथं तुम्हाला जी लाईट लागलेली दिसत आहे, तिथं आहे हे वीटभट्टी आहे। तिथं अक्षरशः सकाळी 4 वाजल्यापासून तिथं काम सुरू असतं। रोज आम्हाला आवाज येतो गाण्यांचा। आणि इथं बघा किती छान ढगामध्ये चंद्र, मस्त आहे ना व्ह्यू? छान आणि मस्त सकाळ झालेला आहे। चला तर कंटिन्यू राहावा, आपल्याला शाळेत डान्स बसवायला जायचं आहे। तुम्हाला सगळं दाखवतो मी कसं काय करणार आहे, कसा डान्स बसवणार आहे। चला तर भेटूया थोड्या वेळाने। आणि ही बघा आमची महाराणी, जी झोपलेली आहे, तिला रोज अशी उचलून खाली न्यायला लागत्या। आता सकाळ शाळेला बरं मला आवडते, गेलेलीच नाही 2-3 वेळा, तर आता लवकर उठून हिला महाराणीला आमच्या आवरायला पाहिजे। चला तर खूप खूप गडबड आहे, त्यामुळे भेटूया थोड्या वेळानं। तर आमच्या घरात सगळ्यात आधी उठणारा, तुम्हाला माहितच आहे, ज्याला आम्ही बाप्पे माणूस सारखा म्हणते, तर बाप्पे माणूस तयार आहे बघा। सकाळचे माणसीत आहे बघा, बाप्पे माणूस कसं देवाचं म्हणते बघा। आता बाप्पे माणूस आवरले का? कुणी निघालायस? काय आज काय आहे? आज काय आहे शाळेत? काय आहे सांग की? काय रंगीत तालीम आमच्या दादोच्या शाळेत होय ना दादो? आणि दर शनिवार योगा पण घेतात होय। तर ही बघा आमच्या घरात सगळ्यात सुखी व्यक्ती कोण आहे, तर ती मला दाखवणार आहे, सर्वात सुखी व्यक्ती। आणि ही बघा महाराणी साहेबा, 7:30 वाजले तरी महाराणी साहेबाचा डोळा उघडत नाही। तर फायनली सगळी कामं झालेली आहेत, सगळं आवरलेलं आहे। तुम्हाला दाखवतो मी आज भाजी आणि मुगाची रोटी आणि चपाती केली आहे सकाळी, मुलांना उपीट केलेला आवरलेला आहे सगळं माझं। आणि ज्ञानाचं आणि ओवीचं पण आवरलेलं आहे बघा, ज्ञानाला उठवून डायरेक्ट बाथरूममध्ये नेऊन आवरलेलं आहे। आणि आमचे इंजिनियर साहेब बघा क्रिकेट खेळून आलेला आहे, कसलं भारी आहे बघा। उठायचं मस्तपैकी उठायचं आणि मस्तपैकी क्रिकेट खेळून यायचं होय की नाही हो? आणि हो बघा आमचा गोविंदा बिचारा 2 दिवस झाला आलाय, खरं डायरेक्ट दवाखान्यात गेलाय, कारण त्याला गॅस्ट्रो झालाय, त्यामुळे त्याला सलाईन लावले आहे बघा। कसलं भारी! आणि गोविंदा आमचा कसा झालाय बघा, गोविंदाला आमच्या बरं नाही, गोविंदा हसत नाही, त्यामुळे गोविंदाचा मूड ऑफ आहे। आता गोविंदा लवकरच बरं होईल, तर आपण आता जायचं ज्ञानाच्या शाळेत। आणि आमच्या मम्मी आमच्या निघाल्यात पारायणाला, गजानन महाराजांचं पारायण आहे, तर मम्मी खूप छान पारायण घेतात। तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असणार आहे पारायण सोहळा, तर मम्मी पण आता चालले आहेत। चला मम्मी चला, तर आता आपण पण हालूया, 8:30 ला 10 मिनिटं कमी आहेत आणि आवरलेला। चला तर आता जाऊया शाळेत, बघूया शाळेत काय काय होते। चला आता शाळेपाशी पोहोचलेलो आहे आणि इकडे कसलं भारी वगैरे योगा घ्यायला लागले, सर्वेशन तिकडे असणार आहे प्राथमिकचा वर्ग। मस्त वाटायला लागले शाळेत आलोय। तर अजून एक सांगायचं राहिलं, आज सखी मंचतर्फे कार्यक्रम आहे लोकनाट्य, तिथं पण आपल्याला जायचंय, म्हणजे जमलं तर जायचंय, जसं जमतंय तसं मी प्रयत्न करीन कार्यक्रम जायचा। हा जा, तर मग ज्ञानाचा वर्ग बाहेर सोडलाय बघा, लगेच पळत पळत गेल्या वर्ग सोडलाय म्हणल्या। आणि आमच्या उभी राणी बघा, उभी राणीला वाटायला की शाळेला लय वेळ झाला होय ना, वे ओवी काय झालं, शाळेला वेळ झालाय असं वाटायला लागलं ओवीला। सखी मंचा जो कार्यक्रम आहे लोकनाट्य, तोही बघायचा प्रयत्न करीन, जायचा प्रयत्न आहे माझा। जर मी गेलं तर तुम्हाला नक्की तोही वेगळा एक ब्लॉग बघायला मिळेल तुम्हाला, लोकनाट्य कसं असतं काय असतं। आणि कार्यक्रम खूप छान आहे सखी मंचचा, आणि कुपनजी पण सोडत खूप मस्त आहे। चला तर बघूया कसं कसं आज अरेंजमेंट होत्या, खूप धावपळ झाल्या, खूप धावलंय आता। तर आता बघूया डान्सचं कसं काय होतंय, कसं बसते। आणि माहेश्वरची मम्मी पण येणार आहे डान्स बसवायला। चला तर शेवटचा प्रयत्न करून बघूया आपल्या मुलींसाठी। तर आता ओवीला सोडतो। आता 10:30 होत आलेत आणि डान्स बसलेला आहे मुलींचा, खूप छान मुलींनी डान्स केला आहे, खूप मस्त वाटायलंय। तर ह्या बघा पोरी सगळ्या, छान वाटायलंय ना डान्स, छान वाटला का? करून दाखवा बघूया, बोलू बोलू कसं करताय दाखवा बघूया कसं का। आणि खूप छान डान्स बसलाय पोरींचा, पोरीले खुश आहेत, पोरी खुश म्हणले आम्ही खुश होय की नाही। आणि ह्या बघा माहेश्वरची मम्मी, नको नका हो
आपल्या यूट्यूबच्या डेली आपल्याला डेली सगळ्या कमेंट्स प्रॉपर व्हिडिओ बघणारे आमच्या, त्यामुळे आम्ही टूरला नेणार आहे. बघा तुम्ही काही कमेंट्स करत नाही होय ना, त्यामुळे आम्ही काय तुम्हाला टूरला नेणार नाही. आणि माहिशाची मम्मीला लवकरच आम्ही टूरला जाणार आहे होय ना, गॅदरिंग झाल्यावर लवकर जाऊया. छोटीशी टूर करूया संध्याकाळी, परत लगेच या. तर आम्ही फिरायला जाणार आहे आणि खूप छान झालं, 10:30 होत आहेत. फक्त आम्हाला घरी जायचं आहे. खुश झालेला आहे, डान्स फायनली बसलेला आहे. डान्स बद्दल खूप ही झालं, खरं तर खूप त्रास झाला खरं. फायनली डान्स बसलेला आहे गॅदरिंगचा. आणि बघूया आता, ते अर्धा तास अजून तरी लागणार आहे. आणि बोल, माहेश्वरी बोलणार आहे. माहेश्वरी बोल. माहेश्वरी आनंद झालाय का? खूप छान वाटलंय, छान वाटलंय ना? डान्स बसला ना? होय का? आणि ही माहेश्वरी आणि ही आम्ही. तर आता थोड्या वेळाने आता अजून एकदा प्रॅक्टिस घेणार आणि डान्सचं सिलेक्शन पण झालेलं आहे. आणि 10:30 होत आलेत खरं तर. आणि झाले आता फायनली चला डान्सचं. तर आता सोमवारी तुम्हाला गॅदरिंग घ्यायचं बघायलाच मिळणार आहे. खूप एक्साइटमेंट आहे. आणि कशी उभारले हो का? हाय. आणि सर्वेशला घेतलेला आहे. आणि आता आपल्याला घरी जायचंय डायरेक्ट होय ना ज्ञानेश्वरी? आणि ज्ञानेश्वरीला लय भूक लागल्या होय ना? छान वाटलं का डान्स? चला घरी जाऊया ना. तर घरी जाऊया. घरून फोन आलेले बघा, माझ्या फोनचा रिंगटोन ऐकू येत असणार आहे तुम्हाला. चला कुणाचा फोन आहे बघूया. चला आमच्या आहोंचा फोन आहे साहेबांचा, तर मला लय कॉप असणार आहे. हॅलो, चला भेटूया थोड्या वेळानं. हॅलो. फायनली 11:30 घरी यायला. आणि बघा आधी आल्या आल्या गुंडीची लयच खरडी वाजल्या, कारण गुंडीला लय भूक लागलेली होय ना गुंडे? कशी भूक लागलेली. आणि आलेले बघा लगेच खरं जेवताना सुद्धा बघा तिने काय घेतले बघा, काकवी होय ना. कुणी दिल्या का काकवी तुला? ए ज्ञाना, काकवी कुणी दिल्या? माहेश्वरीने काकवी दिल्या ना. आणि आणि सर्वे दादू बघा, आमचा उपिटाव ताव मारायला लागलाय. खूप दमल्यागत झालंय खरं तर. एखादा शाळेतला डान्स किंवा इव्हेंट बसणं तितकं आपण म्हणतो खरं तितकं सोपं नसतं. आपण एखाद्याला सहज नाव ठेवतो की काय डान्स आहे किंवा काय नाही, खरं असं करू नका. कारण त्याला सुद्धा खूप मेहनत आणि खूप कष्ट असतं. आणि मुलांचं सुद्धा जास्त कष्ट असतं बिचारी. आपण म्हणलं तसं ऐकत असतात खरं. फायनली आज ते रिअलाइज झालं खूप. चला तर आजचा ब्लॉग कसा वाटला, काय वाटलं नक्की सांगा. आता खूप भूक लागली, त्यामुळे आधी जेवणार आहे. भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.